नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहिलेले असाल. आपली पृथ्वी विविध रंगी सजीव सृष्टींनी व्यापलेली आहे. यामध्ये विविध रंगाचे विविध प्रकारचे वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. काही वनस्पती पाण्यामध्ये आढळतात, तर काही वनस्पती पाण्याचा अभाव असलेल्या ठिकाणी म्हणजेच वाळवंटात सुद्धा आढळतात. काही वनस्पती फुलांचे आहेत, म्हणजे त्यांना फुले येतात, तर काही वनस्पतींना फुले येत नाही. काही वनस्पती आकाराने खूपच प्रचंड आहेत, तर काही वनस्पती आकाराने अतिसूक्ष्म आहेत, जे आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाही. हीच विविधता आपल्याला प्राण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा दिसून येते. काही प्राणी आकाराने खूपच मोठे, तर काही प्राणी आकाराने खूपच सूक्ष्म आहेत. काही प्राण्यांना पृष्ठ आहे, म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी आहेत, तर काही प्राणी अपृष्ठवंशीय आहेत. काही प्राणी जलचर आहेत, भूचर आहेत, सरपटणारे प्राणी आहेत. असे विविध रंगाचे प्राणी आपल्या पृथ्वी तलावर दिसून येतात. आता प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये ही एवढी विविधता कशामुळे निर्माण झालेली असेल आणि या विविधतेचं मागचं कारण काय असेल, ते आपण आज या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आज आपण इयत्ता 7वी वर्गातील पहिला पाठ सजीव सृष्टी, त्यांचे अनुकूलन आणि त्यांचे वर्गीकरण याविषयी माहिती पाहणार आहोत.